दमानी रक्तपेढीत ॲटोमॅटिक ग्रुपिंग आणि क्रॉस मॅचिंग मशीन उपलब्ध झाल्याची माहिती सचिव डॉक्टर राजीव प्रधान यांनी दिली. रक्तपेढीच्या कामकाजाच्या व्याप्तीमुळे नवनवीन यंत्रणांची आवश्यकता असते. याच उद्देशातून दमाणी रक्तपेढी इथं ॲटोमॅटिक ग्रुपिंग आणि क्रॉस मॅचिंग मशीन उपलब्ध झालं असून यामुळे ब्लड ग्रुप लवकर आणि पूर्णतः बरोबर मिळण्यास मदत होते. तसंच रुग्ण आणि रक्तदाता यांचं रक्त जुळवणी करून रक्त लवकर मिळण्यास मदत होणार आहे. या मशीनचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी 5:30 होणार असल्याचं सचिव राजीव प्रधान यांनी सांगितलं. 21 वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात आणि त्यातली एक प्रमुख टेस्ट जर का कोणती असेल की रक्त गट काढणे दोघांचं, डोनर आणि पेशंटचा, आणि त्या दोघांची जुळणी होते का नाही ते बघणे. या जुळणी होते का नाही, ॲक्च्युली जरी बी ग्रुपचा असेल एक समजा आणि डोनरही बी ग्रुपचा आहे, पेशंटही बी ग्रुपचा आहे, पण त्याची जुळणी होते का नाही आणि त्याच्यामध्ये काही अपायकारक काही असू शकतं का, कारण रक्तामध्ये खूप घटक असतात, दुसरे पण ग्रुप बघतो पण अनेक गोष्टी आहेत, त्या काही अपायकारक आहेत का याची तपासणी केली जाते. ती इतके दिवस मॅन्युअली म्हणजे आपण आपल्या स्वतः हाताने करत होतो की जी प्रोसिजर लेंदी आहे, म्हणजे ज्याला जवळजवळ 1.5 ते 2 तास लागायचा, त्याच्याऐवजी आता फुल्ली ऑटोमेटेड मशीन या ठिकाणी आम्ही इन्स्टॉल केलेलं आहे आणि हे पुन्हा एकदा सोलापूरमधलं पहिलंच मशीन आहे. ह्या मशीनच्यामुळं फायदा असा की एकतर जे रक्त आम्ही पेशंटला देतो ते जरा लवकर देता येईल आम्हाला, कारण जे प्रोसिजर थोडं छोटं आहे, आधीचं प्रोसिजरच मोठं होतं. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये ह्युमन हँड नसल्यामुळे त्याची सेफ्टी खूप वाढलेली. शेवटी ह्युमन हँड असला की कुठेतरी एररला जागा राहते, ही एरर आता पूर्णपणे नष्ट होईल, कारण आम्ही ते पूर्णपणे आता ऑटोमायझ केलेलं आहे, पूर्ण फुल्ली ऑटोमेटेड मशीन या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे. डॉक्टर भालचंद्र होनप, अशोक नावरे आदींची उपस्थिती होती.